केरळच्या कोझिकोड एअर इंडियाचं एक विमान कोसळलं आहे. या दुर्घटनेत विमानाच्या दोन पायलटांसह 14 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. 123 प्रवासी जखमी झाले आहेत तर 15 प्रवासी गंभीर जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दुबईहून कालिकत येथे येणारं एअर इंडियाचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. रनवेहून पुढे विमान निघून गेलं, त्यामुळे ही दुर्घटना झाली आहे. एअर इंडियाचं विमान IX 1344 ही विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. घटना घडल्यानंतर विमान दरीत कोसळलं आणि विमानाचे दोन तुकडे झाले आहेत. फायर टेंडर आणि ॲम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाले आहेत. विमानाच्या पुढील भागाचं मोठं नुकसान झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी 7:45 सुमारास ही घटना घडली आहे. एअर इंडियाचं एक्सप्रेसच्या माहितीनुसार कोझिकोड मधील करीपूर विमानतळावर एअर इंडियाचं एक्सप्रेसचे विमान लँडिंगच्या वेळी धावपट्टीवर घसरले. विमानात 2 पायलटांसह 6 क्रू मेंबर्स होते, तर विमानात 191 प्रवासी प्रवास करत होते, त्यामध्ये 10 मुलांचा देखील समावेश होता. प्रबंध भूमीसाठी विशाल पवार, महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज. त्याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंध भूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.